स्वामी समर्थांनी सांगितलेले चांगले दिवस येण्याचे नियम. जर गाय तुमच्या घराच्या दारात येऊन हमरत असेल तर ते घराच्या सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला नक्कीच पोळी खायला द्या. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमण्या आल्या आणि त्यांनी किलबिलाट केला तर समजा तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस लवकरच येणार आहेत. कधी रस्त्यात घोड्याची नाळ दिसली तर ती शुभ मानली जाते. जर शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी वाटेत नाळ सापडली तर ती ठेवावी. कुठेतरी जाताना उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसलं तर ते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचं समजून जा. सकाळी उठल्यावर पूजेचा नारळ दिसला तर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे हे समजून जा. सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबिरंगी फुलपाखरे दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात आनंद दार ठोठावत आहे. जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असेल तेव्हा तुमच्या घरासमोर रुईचं रोप उगवलेलं दिसेल हे देखील खूप शुभ मानले जाते. ज्यावेळी तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्यानं भरलेले भांडे दिसले तर ते समृद्धीचं लक्षण असल्याचं म्हणलं जातं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया असाच एक पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.